नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट औरंगाबाद. जसं आपण रात्री एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की महाराष्ट्रामध्ये बीएमएचा मॉपअप राऊंड 2 म्हणजे ऑफिशियली चौथा राऊंड काल जाहीर झालेला होता, आणि महाराष्ट्र सीईटी सेलनं कालच जाहीर केलेलं होतं की आज दुपारी 3 नंतर जे इतर सीट मॅट्रिक्स ते पब्लिश करतील. तर त्यानुसार सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीनं आहे, किती सीट्स उपलब्ध आहेत, ते सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सर्वप्रथम, यापूर्वी 3 राऊंड झाले तरीही महाराष्ट्रामध्ये अजूनही गव्हर्नमेंट आणि ॲडेड कॉलेज, जे एकूण 21 कॉलेजेस आहेत, त्या ठिकाणी अजूनही 192 सीट्स उपलब्ध आहेत. म्हणजे ज्या मुलांना आतापर्यंत सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं, प्रायव्हेट कॉलेज, ते आता अपग्रेड होऊन गव्हर्नमेंटला शिफ्ट होऊ शकतात. तर 192 जागा ज्या आहेत त्या गव्हर्नमेंटच्या आजही उपलब्ध आहेत. तर हा फार मोठा आकडा आहे, म्हणजे 192 म्हणजे भरपूर झाले. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजच्या किती सीट्स उपलब्ध आहेत, तर प्रायव्हेट कॉलेजच्या ज्या सीट्स उपलब्ध आहेत ही खरं तर खूप सुखावणारी आणि पालकांना आणि विद्यार्थ्यांना थोडासा आनंद देणारा विषय असणार आहे. कारण अजूनही 3 राऊंड झाले परंतु स्टील महाराष्ट्रामध्ये 932 जागा या प्रायव्हेट बीएमएसच्या कॉलेजच्या उपलब्ध आहेत. तर 932 म्हणजे खूप मोठा आकडा आहे. जसं मी काल ऑफिशियली एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 330 पर्यंत ऍडमिशन मिळतील, तर एवढे सीट्स आहेत तर नक्कीच आता तो मार्ग पण थोडासा सुखकर होणार आहे की जे मुलं समजा 330, 332, 335 पर्यंत होते, त्या मुलांना ज्यांना ऍडमिशन घ्यायचं होतं त्यांच्यासाठी आता हा बऱ्यापैकी एक चांगला रोडमॅप तयार झाला आहे. मोठामोठी 1100 समथिंग काहीतरी जागा ज्या आहेत तर एकूण उपलब्ध असणार आहेत बीएमएसच्या. तर हे फार मोठा आकडा आहे. त्यानंतर महाराष्ट्रातले असे मुलं ज्यांना बीएचएमएसला प्रवेश पाहिजे आणि बीएचएमएसला मिळालं तर चालतं, जे ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत, त्यांच्यासाठी महत्वाचा विषय म्हणजे 1260 जागा अजूनही बीएचएमएसच्या उपलब्ध आहेत. 1260 म्हणजे खूप मोठा आकडा आहे. तर महाराष्ट्रातले अनेक मुलं आहे ज्यांचा स्कोअर कमी आहे, ज्यांना बीएमएस मिळणार नाही माहिती आहे, पण बीएमएस मिळालं तर घ्यायची तयारी आहे, त्यांच्यासाठी 1260 हा आकडा खूप चांगला आहे. आणि यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे बीएचएमएसचे स्वप्नसुद्धा या राऊंडमध्ये पूर्ण होणार आहे. जे काय गाईडलाईन महाराष्ट्र शासनाकडून किंवा सीईटी सेलकडनं आलेली आहे, 99.9% हा शेवटचा राऊंड असेल सिलेक्शन लिस्ट जी ज्याची येईल, आणि नंतर इन्स्टिट्यूशनल लेवलचा राऊंड होईल, आणि त्याच्यानंतर समजा तो फायनल टप्पा असतो, त्याच्यानंतर कट ऑफ डेट असते, म्हणजे त्यानंतर ऍडमिशन संपतील आणि क्लोज होतील. सो बीएचएमएससाठी 1260 जागा इथं उपलब्ध आहेत. त्यानंतर बीपीटीएच, तर महाराष्ट्रामध्ये 4 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत बीपीटीएचला, त्याच्यामध्ये अजूनही 19 सीट शिल्लक आहेत. ज्या मुलांना बीपीटीएच चालतं, ज्यांनी बीपीटीएचला प्रवेश घेण्यासाठी अर्ज केलेला आहे, कॉलेज टाकलेले, त्यांच्या अनुषंगानं अजूनही 19 जागा ज्या इतर गव्हर्नमेंट कॉलेजच्या उपलब्ध असणार आहेत. आणि प्रायव्हेट, तर प्रायव्हेटमध्ये ह्यूज आकडा आहे. अजूनही महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बीपीटीएच कॉलेजला 1377 जागा उपलब्ध आहेत. तर फार मोठा आकडा आहे, म्हणजे अनेक मुलांचं फिजिओथेरपी करण्याचं स्वप्न जे आहे तर या माध्यमातून पूर्ण होईल. मोठामोठी 1122 आसपास जागा ह्या बीएमएसच्या, 1260 बीएचएमएसच्या, बीपीटीएचच्या गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट असं जर आपण काउंट केलं तर साधारण 1395 आसपास एवढ्या मोठ्या सीट जे आहेत तर या राऊंडमध्ये उपलब्ध राहतील. त्यामुळे अनेक मुलांचं जे तर बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, फिजिओथेरपी म्हणा, ते पूर्ण त्यासाठी प्रवेश घेण्याचं स्वप्न या राऊंडमध्ये पूर्ण होणार आहे. आज सायंकाळीच महाराष्ट्र सीईटी सेलकडनं जे आहे ते सिलेक्शन लिस्ट जाहीर होणार आहे, आणि ज्या मुलांना ऍडमिशन मिळेल त्यांनी 22 ते 25 म्हणजे पुढच्या 4 दिवसामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. सो लिस्ट पब्लिश झाल्यानंतर परत एक छोटासा व्हिडिओ आपण नक्की आपल्यासाठी शेअर करू. तुर्तास एक महत्त्वाचा विषय की अतिशय भरपूर जागा चांगल्या सीट्स आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे, आणि त्यामुळे तुमचं बीएमएचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं अशी परिस्थिती आता आहे. सो सर्व विद्यार्थ्यांना तुमचं बीएमएसचं बीएचएमएसचं स्वप्न पूर्ण हो यासाठी शुभेच्छा देतो, आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.